इथं आल्यानंतर नेमकं कोणत्या विषयावर बोलावं या बाबतीत कधी नव्हे तो माझा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय. बोललो की नाही बोललो? कोंबडीवरच ना का कशावर बोललो? आ हा तेच ते त्याच्यावर बोललो. लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म त्याच्यावरही बोललो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेव्हा एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं. मी त्या वेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला. असा शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन आला. फोनवर चौकशी झाली. बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला. शाळेमध्ये गालांतर भरायची तुम्हाला सवय असेलच. आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले. अरे भास्कर ह्या भ टिंब टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा. व्या नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला? मी कळवळून म्हणालो की साहेब शिवसेना मी पण सोडली आहे, परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत, साहेब घाटला व्हिलेज मधल्या एका कोंबडी विक्रेत्याला, विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू, कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय. साहेब असे म्हणाले त्यावेळेला भास्कर तो माझ्यावर गरळ ओकतोय, तो उद्धववर वाटेल ते बोलतोय. साहेबांच्या शब्दात मी बोलतोय, साहेब रागवू नका, पण तुला मी आज सांगून ठेवतो हा नाऱ्या पदा करता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे. साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते. साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले, जे जे भाकीत सांगितलं, ते खरं झालंय. आणि आज हे लोक दारोदार भिका मागतायत, दारोदार फिरतायत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.